तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. पाहुयात पारने तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. महाराष्ट्र राज्यामध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक होणार असल्याने ग्रामपंचायत रणधुमाळी चालू आहे. त्यामध्ये काही ग्रामपंचायतींनी सरपंच पदाचा लिलाव झाल्याची बातमी आपण वाचली. वास्तविक पाहता हा सरपंच पदाचा लिलाव नसून लोकशाहीचा लिलाव आहे असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. नुकत्याच प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. किरण नगरपालिका आयोजित राज्यस्तरीय स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत जिंगल्स, शॉर्ट मूवीज, पोस्टर्स, स्ट्रीट प्ले यांचा बक्षीस समारंभ आयोजित करण्यात आला. त्यामध्ये आडवाटेचा पारणे टीमने राज्यभरातून आलेल्या शॉर्ट फिल्म्स मध्ये प्रथम क्रमांक पटकावून बाजी मारली. या यशामुळे पारणेच्या शिल्पेच्यात मानाचा तुरा रोवला गेला आहे. पारणे तालुक्यातील विस्तारित सुपा MIDC रस्त्याच्या साईड पट्ट्याचे काम अपूर्ण राहिले आहे. त्यामुळे रस्ता उखडण्याबरोबरच अपघाताच्या छोट्या मोठ्या घटना घडत असून वाहनांचे नुकसान होत आहे. त्यामुळे हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. कोरोना महामारीने शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. अशातच निघोज व परिसरातील शेतीमालाला योग्य वेळेत पाणी न मिळाल्यास शेतकऱ्यांना या वर्षीही समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे कुकडीच्या पाण्याचे आवर्तन 5 जानेवारी पर्यंत सोडावे, अन्यथा शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन छेडू, अशा आशयाचे निवेदन निघोज संस्था परिवाराचे अध्यक्ष वसंतराव कवाड, माजी सरपंच चंद्रकांत लांखडे, सरपंच ठकराम लंके यांच्यासह शेतकऱ्यांनी आमदार निलेश लंके यांना दिली आहे. पारणे तालुक्यातील रांधे, शिळापूर आणि कारेगाव या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून रांधे ग्रामपंचायतीसाठी 9 जागांसाठी 9 अर्ज, शिळापूर ग्रामपंचायतीसाठी 9 जागांसाठी 9 अर्ज आणि कारेगाव ग्रामपंचायतीसाठी 11 जागांसाठी 11 अर्ज आल्याने त्यांच्या बिनविरोधवर शिक्कामोर्तब झाले आहे. नगर पुणे महामार्गावर म्हसले फाटा ते जातेगाव फाटा दरम्यान यावर्षी आतापर्यंत 13 जणांचा अपघाताने मृत्यू झाला आहे. या परिसरात नैसर्गिक मृत्यूपेक्षा अपघाती मृत्यूंची संख्या जास्त आहे. मागील आठवड्यात पळवे येथील साईड पट्टीवरून चाललेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचा कारच्या अपघातात मृत्यू झाला होता. त्यामुळे महामार्ग व्यवस्थापकांकडे पळवे ग्रामस्थांनी गतिरोधक वाढवण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत म्हसने फाटा टोलनाका व्यवस्थापकांनी तात्काळ गतिरोधक बसवण्याचे काम सुरू केले आहे. या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा.